वर्षानुवर्ष शवागारामध्ये ठेवलेल्या बेवारस शवांमुळे होणारी अडचण लक्षात घेता बदलाचा विचार करण्यात आला आहे. शवागाराची दुरुस्ती करतानाच आता केवळ 7 दिवसच शव ठेवण्याची परवानगी सिव्हिल रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे. याबाबत पोलीस प्रशासनाला लेखी सूचना देण्यात येणार असून 7 दिवसानंतर संबंधित पोलीस स्थानकांनी शव नेण्याची व्यवस्था करण्याचंही आवाहन करण्यात आलंय. रेल्वे अपघातात अथवा कोणत्याही कारणास्तव मृत व्यक्तीचं शरीर पोस्टमॉर्टम सिव्हिल रुग्णालयाकडे पाठवलं जातं. मुळातच जिल्ह्याचा प्रचंड भार वाहणाऱ्या सिव्हिल रुग्णालयात रुग्णांवर जसे दाटीवाटीनं उपचार केले जातात तीच परिस्थिती रुग्णालयातील शवागारातही दिसून येते आहे. पोस्टमॉर्टमसाठी शव आणलं जात असलं तरी त्यानंतर त्याच्या कुटुंबियांकडे ते सोपवलं जातं. मात्र अनेकदा मृताची ओळख न पटल्यानं बेवारस अथवा निनावी अशी नोंद केली जाते. रेल्वे तसंच रस्त्यावरील अपघातामध्ये हे प्रमाण अधिक असून दररोज किमान 3 ते 4 बेवारस शव रुग्णालयामध्ये आणली जातात. या रुग्णांची ओळख अनेक महिने पटली जात नसल्यानं शवागारातच गर्दी होत असून त्यामुळे शवागारामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. शवागारातील एसी यंत्रणा बंद पडल्यानं सध्या सर्व शव पोलिसांकडे देण्यात आली असून दुरुस्तीचं काम सुरू आहे. मात्र आता शवागार नव्यानं सुरू करताना शव नेण्यास कालमर्यादेचं कुंपण रुग्णालय प्रशासनानं घातलं आहे.